आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार जोल्ले यांच्या विजयासाठी अंध प्रशांत तोरसकरांचे दंडवत, 9 किलोमीटर दंडवत घालून विजयासाठी धावा. कोगनोळ येथील प्रशांत दादासो तोरसकर या अंध युवकाने निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले निवडून येण्यासाठी ग्रामदैवत मंदिर ते आप्पाचीवाडी हलसिद्धनाथ मंदिर दरम्यान 9 किलोमीटर अंतरात दंडवत घातलं. रविवारी दिनांक 29 रोजी रात्री 12 वाजता येथील ग्रामदैवत अंबिका देवीचे दर्शन घेऊन दंडवत सुरू केला. सुमारे 4 तास दंडवत घालत पहाटे 4 वाजता आप्पाचीवाडी येथील हलसिद्धनाथ मंदिरात प्रशांत तोरसकर पोहोचला. यावेळी बोलताना प्रशांत म्हणाला, जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघातील सर्वांसाठी काम केलं आहे. हे काम अंध असलेला मला दिसत आहे. डोळे असणाऱ्या माणसांनाही स्वतः बघितलं आहे. त्याचमुळे माझ्यासारखा अंध युवकाला व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली आहे व त्यांनी मदत केली आहे. त्यांच्यामुळे अंध मुलाला काम मिळाले. त्यांना या निवडणुकीत यश येण्यासाठी मी हा दंडवत घातला आहे. आप्पाचीवाडी येथे पोहोचल्यावर येथील कार्यकर्ते आर.एम. खोत, कोगनोळीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा व कपडे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ओमकार हंचिनाळे, सौरभ निकम, दत्ता हंचिनाळे, संदीप जगदाळे, रोमन वड्डर, अभिनंदन चौगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या अंध युवकाने घातलेला दंडवत सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. महानकर न्यूज साठी कोगनोळहून अनिल पाटील. नमस्कार, मी महानकर न्यूज कोगनोळ रिपोर्टर अनिल पाटील. काल कोगनोळहून आप्पाचीवाडी हलसिद्धनाथ मंदिरापर्यंत प्रशांत दादासो तोरसकर यांनी अन्न मुलगा असून त्यांनी दंडवत घातलेला आहे. हा दंडवत त्यांनी कशासाठी घातला व त्याच्यातून नेमकं त्यांना काय सिद्ध करायचं आहे हे जाणून घेऊया. आमच्यासोबत आहे प्रशांत तोरसकर. नमस्कार प्रशांत. नमस्कार. मी दंडवत ऐसाठी घातला की ज्या आता आपले आमदार होऊन गेले त्या पाठीमागे त्याने आमची विकास काम काहीही केली नव्हती काय. आणि आमचे जे आता आमदार आहे शशिकला जोडले काही पाणी विभागाचे आमदार आमचे त्यांच्या विकासाचा कामाचा डोंगर खूप उंच गेला आणि विकास कामं त्यांनी भरपूर केल्यामुळे प्रेरणा स्थान असं आहे की आम्हाला अपंगांना इतकी दिवस कोणीही किंमत दिली नव्हती तेवढ्या आज पण शशिकला बघितली आम्हाला किंमत दिली नाही त्यासाठी आम्ही दरवाजा घातला. शशिकला जिल्ह्यामध्ये आमदार झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ मिळाला एखादी योजना तुम्ही सांगू शकता काय. योजनेचे लाभ म्हणजे शशिकला जिल्ह्यावाहिनी आम्हाला मला मसाची चेअर हवी होती काय त्या चेअरसाठी मला योगदान दिलेलं वहिनीने काय. कारण की मी आयुष्यात आम्ही वहिनींना कधीही विसरू शकत नाही कारण की आम्हाला वहिनीने आयुष्यभराची भाकरी दिली आहे काय. कारण की असे आमदार हे भाग्य लागतं आम्हाला मिळायला आणि आमचीही नशीब समजतो आम्ही आम्हाला रिपाने भागाला आहे अशी आमदार मिळाली काय. आम्ही देवाला एवढं साकडे घातले की बाबा प्रचंड मताने आमची वहिनी पुन्हा निवडून दे आणि पुन्हा आम्हाला विकास कामे आमची वहिनी अशीच करत राहू दे. निपाणी मतदारसंघातील विरोधकांनी जोल्ले वहिनी भेटत नाही जोल्ले वहिनी कुणाचं काम करत नाही अशा प्रकारचं वक्तव्य काही लोकांच्या म्हणून आम्हाला ऐकायला मिळालं. याबाबत प्रशांत तुझं मत काय. कामं आमच्या वहिनीने केलेलं आहे कसं असतं माहितीये काय. कामं जरी केली काय तरी लोकही नावं ठेवणारी ठेवणारच काय. आणि वहिनींना कसं असतं तेवढा वेळ नसतो त्यामुळे भेटायला नसतो काय. आणि ज्यामुळे तुम्ही एवढं काही हे करू नका कारण की वेजावर आमची चूक झाली असेल काहीतरी काय. पुन्हा आम्हाला हे करून द्या तुम्ही पुन्हा अशी कामं होतील आम्ही अशी आवडती देतो तुम्हाला. साधारणतः निपाणी मतदारसंघात जी कामं विकास कामं झाल्या त्याबद्दल प्रशांत तुम्ही काय म्हणजे लोकांच्या चौकशी केली होती काय. नाही आम्ही कोणतीही चौकशी केली नव्हती लोकांच्याकडून कारण की आम्हाला भरपूर ऐकायला मिळालं वहिनीच्या विषयी काय. आणि असंच वहिनीने कामं केली चांगली चांगली काय. कोहणीतील भरपूर कामे केली बाकी वाढून कामं केली काय. अपंगांसाठी बी थोडाफार निधी मंजूर करून दिला त्यांनी अशा प्रकारची एक भावना तुम्ही व्यक्त केली ही प्रेरणा तुम्हाला म्हणजे कशी काय म्हणजे मनामध्ये उपलब्ध आली. कारण की वहिनींच्या कामावर आम्ही अंध लोक विश्वास ठेवतो तुम्ही डोळस लोक जर कर्मचारी ठेवलाच पाहिजे होता काय. वहिनी असं व्यक्तिमत्व आहे काय की अंध विश्वास ठेवत्या तिथं डोळस व्यक्ती विश्वास ठेवायला काय हरकत नाही
आणि वहिनीचा विकासाचा कामा विकासाचा कामाचा डोंगर एवढा मोठा आहे की त्याची तुलना कोणीही करू शकत नाही. आणि विरोधकांचं म्हणणं असं आहे की वहिनी भेटत नाही येत नाही, हे चुकीचं आहे. करून काय तुम्ही वहिनीला किती वेळा भेटला? मी वहिनीला भरपूर वेळा भेटलो, कारण की वहिनी मला असं कधीही म्हणजे भेदभाव केला नाही आमच्यात. आम्ही आपण काही आहे असं कधीही भेदभाव केला नाही. वहिनी सतत आम्हाला आपलंच मानलेलं आहे. तुम्हाला त्या वहिनी भेटल्या, तुमच्याशी एकूस केल्या, तुमच्याशी बोलणं झालं वहिनीचं? भरपूर वेळा वहिनीशी बोलणं झालं आमचं. म्हणजे तुमच्या समस्या वगैरे त्यांनी जाणून घेतल्या? समस्या वगैरे जाणून घेतल्या वहिनी. आमच्या आमच्याकडून जेवढं होते तेवढं आम्ही करतो म्हटले वहिनी आम्हाला. या नेपाळी मतदारसंघातील अनेक नेते आहेत, या नेत्यामध्ये आणि शशिकला जुले वहिनी या नेत्यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक झाला प्रामुख्याने? शशिकल्याणचं जोडले वहिनींचं आमचं शब्दात वर्णन करायचं वगैरे हेच नाही. काय कारण की त्यांचा त्यांना हे शब्दात आम्ही शब्दही बोलू शकत नाही. एवढे मत त्यांचं व्यक्तिमत्व आहे शशिकल्याणचं. आणि हे जे आमदार ह्याच्या आधी सुद्धा आमदार होऊन गेले काय, त्यांनी आमच्यासाठी काहीही केलं नव्हतं जेवढं वहिनी आमच्याकडे केले काय. आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की देवा आमचा आयुष्य कमी कर, आमच्या वहिनी आयुष्य दे. कारण की अशी माणसं मिळायला खूप पुण्य करावं लागतं काय. तेव्हा अशी माणसं मिळतात आम्हाला. आमचं लिप्पाने भागायचं एवढं म्हणजे हे आहे काय की तुमच्या आमदार आम्हाला भाग हे म्हणजे मिळाले काय काही विषय नाही. आमचं खूप मोठं भाग्य झालं. येणाऱ्या 5 तारखेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत, तू ह्या निप्पाणी भागातील निप्पाणी मतदारसंघातील नागरिकांना काय आव्हान करू शकतो? आम्ही एवढंच सांगू शकतो की आमच्याकडे बघून तुम्ही मतदान वहिनी करा. कारण की चुकी झाली असेल तर हो दे असू दे काय, की पुन्हा आमच्याकडे चुकी होणार नाही. आणि कार्यकर्त्यांना वहिनी भेटत असतील वहिनी काय. आणि वहिनीला वहिनी तर प्रचंड मतांनी निवडून येणार याची काय वृत्तीच आहे, थोडा गॅरंटी आहे आम्हाला. वहिनी आमच्या प्रचंड मतांनी निवडून येणार, फक्त लीड घेणार वहिनी भरपूर फुल. आणि वहिनीला आमच्या फक्त आता एवढी सत्ता येणार आणि आम्हाला मंत्रीपद मिळणार एवढी आमची इच्छा आहे. की वहिनी आमच्या मंत्री व्हाव्या एवढीच आमची इच्छा आहे.